नमस्कार, आपण पाहत आहात श्याम सुंदर माने इन्स्पायरिंग यू हा यूट्यूब चॅनल. आणि मी एकानंतर एक अतिशय उपयुक्त असे व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन येत आहे. आणि आज मी शिक्षण क्षेत्रातला एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ बनवतो आहे की नक्की आज मला थोडंसं लक्षात येतं की जवळपास 1.5 ते 2 लाख याच्या आसपास विद्यार्थी जे TET TIT देऊन शिक्षक भरतीची वाट पाहत आहेत. पण तुम्ही जर स्टॅटिक्स असेल तुमच्या डोक्यात आणि जर तुम्ही प्रॅक्टिकल असाल तर तुमच्या इझिली लक्षात येईल की 1.5-2 लाख टीचर्सचं रिक्रुटमेंट कधीही होणार नाही ह्या 2-3 वर्षात, कारण एवढ्या वॅकन्सीजच नाही आहेत, एवढी रिक्त पदंच नाही आहेत. आता तुम्ही म्हणाल की मग सर रिक्त पदं नाहीत कशी काय, तर ह्यातलं आज मी तुमच्यासमोर एक अतिशय माझ्या अनुभवातून जे वास्तव आलं ते वास्तव कटू आहे, पण मी तुमच्यासमोर ठेवतो आहे. तुम्ही व्हिडिओ नाही आवडला तर तुम्ही याला डिसलाईक करू शकता. आणि ज्यांची मेंटॅलिटी नकारात्मक आहे, म्हणजे जे नकारात्मक विचार करतात, तुमच्यासाठी हा व्हिडिओ नाही आहे, मी सुरुवातीला सांगतो. चला तर मग मी सुरू करतो माझ्या आजच्या विषयाला की शिक्षकांची भरती जी आहे याच्यामध्ये नक्की असं काय होतं की पदं वॅकन्सीज खूप कमी निघत आहेत, रिक्रुटमेंट खूप कमी निघत आहेत, खूप राजकीय मजबुरी म्हणून रिक्रुटमेंट करावी लागत आहे, आणि नाहीतर रिक्रुटमेंट करायची तर सरळ शासनाची इच्छाच दिसत नाही. असं का होत आहे? एक तर वाढणारा पगार, आता तुम्ही कालच पाहिलं असेल की 7वा वेतन आयोग लागू झाला आणि बऱ्यापैकी शासनाचा 50-55% जो रेव्हेन्यू आहे तो फक्त सर्व्हिसेस जे आहेत यांच्या सॅलरीजसाठी जातो आहे. सो सरकारची ही एक मेंटॅलिटी आहे, पण याला शासनाने कशी पळवाट काढले शिक्षण क्षेत्रात हे मी तुम्हाला सांगतो. शासन जरी म्हणत असलं राईट टू एज्युकेशन, म्हणजे सगळ्यांना सक्तीचे आणि मोफत शिक्षण देत असलं, तरी तुम्हाला एक अतिशय शिस्तबद्ध कार्यक्रम राबवून सरकार शिक्षकांना साईडलाईन कसं करत आहे आणि त्यांना त्यांचा पगार द्यायची वेळ आपल्यावर येणार नाही ह्याची पुरेपूर काळजी कसं घेत आहे शासन. आणि हे शासन ते शासन असं म्हणत नाही, सब घोडे 12 टक्के म्हणल्यासारखं सगळ्या शासनाचा हाच मागच्या काही वर्षापासूनचा हाच ॲटिट्यूड दिसतो. तुम्ही जर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात गेलात प्रस्ताव घेऊन शाळा काढायची म्हणून, तर तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण हे खरं आहे की मराठी शाळांना कधीही या सिच्युएशनमध्ये मान्यता दिली जात नाही. पहिली गोष्ट, मराठी माध्यमांच्या शाळांना मान्यता देत नाहीत. आणि दुसरी गोष्ट, इंग्रजी माध्यमाची शाळांना तुम्हाला इन्स्टंटली अप्रूव्हल मिळतं, पण त्यात अटीच असते की तुमचं ते सेल्फ फायनान्स असलं पाहिजे, सरकारकडून तुम्ही अनुदानाला जराही पात्र नाही. आता मग हे गोड बंगाल काय, नक्की का असं होत आहे? कारण सरकारचा किंवा शासनाचा असा मानस आहे की जर मराठी माध्यमाची शाळा असेल तर आम्ही त्याला अनुदान देऊ. पण दुसऱ्या वेळेला आणखी दुसरी स्टँड काय की नवीन मराठी माध्यमाच्या शाळांना आम्ही मान्यता देत नाही. म्हणजे जर तुम्हाला एखाद्याला नवीन शाळा उभा करायची असेल तर तुम्हाला ती इंग्लिश मिडियम काढावी लागेल, आणि जर तुम्ही इंग्लिश मिडियम शाळा काढताय तर तुम्हाला कधीही अनुदानास तुम्ही पात्र असणार नाही. आता तुम्ही जर सर्वे केला मित्रांनो, तुम्ही जर शिक्षक आहात, DED BED दिले, तर प्रत्येक गावात आज असं एक फॅड आहे की इंग्लिश मिडियमला मुलांना घालायचं आहे, मुलगा इंग्लिश मिडियमला गेला पाहिजे. आता ही पालकाची जी मेंटॅलिटी झाली ती याच्यामुळं झाली कारण मुलांचे इंग्रजी कच्च असल्यामुळं त्याचं भविष्य बनत नाही, हे सगळ्या पालकांना आता कळून चुकलं आहे. इवन मी पण सांगतो तुम्हाला, ही बिटर ट्रूथ आहे की जर तुम्हाला इंग्लिश चांगलं येत नाही तर तुमचं करिअर व्हायला अनंत अडचणीत, जर तुम्ही प्रायव्हेटमध्ये करिअर करत असाल तर. मी तुम्हाला सांगतो, पुण्यामध्ये मी 4-5 वर्ष काढलेत, पुण्यातल्या कितीतरी IT इंडस्ट्रीज आहेत, सॉफ्टवेअर इंडस्ट्रीज आहेत, ही जवळीच IT पार्क आहे, तिथं मी काही वर्ष काढलेत, तिथं मी पाहिले अक्षरशः तुम्हाला इंग्लिश येत असेल तर 30,000, 40,000, 50,000 सॅलरी डोळे झाकून देतात ह्या कंपन्या, कारण त्यांचा इन्कम डॉलरमध्ये आहे आणि डॉलरचा रेट रुपयापेक्षा चांगला आहे. आणि म्हणून पालकांच्या सगळ्यांच्या एक डोक्यात बसले की जर MNCs मल्टीनॅशनल कंपनीजमध्ये जायचं असेल तर इंग्लिश चांगलं आलं पाहिजे. आता हे का पालकाच्या डोक्यात बसले हे मला माहीत नाही की जर इंग्लिश मिडियमला जर मी माझ्या मुलाला घातलं, ओके, मी जर इंग्लिश मिडियममध्ये जर माझ्या मुलाला घातलं तर मुलाचं इंग्लिश चांगलं होईल, हे काही पालकांच्या मनात आहे. आणि जर मी मराठी मिडियमला घातलं तर त्याचं इंग्लिश इम्प्रूव्ह होणार नाही. म्हणजे जो पालकांचा जो इंग्लिश मिडियमकडे जो ओढा आहे
तो फक्त इंग्लिश शिकता यावं चांगलं म्हणून इंग्लिश मिडियमला जातात. पण त्यातही एक वेगळी स्टोरी आहे, मी तुम्हाला ती नंतर शेअर करेन. पण मी सांगतो, आय लर्न फ्रॉम मराठी मिडियम फ्रॉम अ ZP स्कूल, बट माय स्कूल हॅड बीन नॉट ऑर नेवर द हर्डल टू माय इंग्लिश. इट्स अ बिटर फॅक्ट दॅट what I feel, if you learn from Marathi medium, there is a never problem to learn English, but you need a good teacher, that's a problem. So आता हे जे इंग्लिश मिडियमचं जे हे आहे याच्यामध्ये तर तुम्ही म्हणाल की सर तुम्ही विषयांतर करताय का, कारण इंग्लिश मिडियमचं आणि शिक्षकांचे पद रिक्रुटमेंट कमी निघण्याचा काय काय रिलेशन आहे. तर त्याचं रिलेशन हेच आहे की जेव्हा एखाद्या गावामध्ये एक इंग्लिश मिडियम स्कूल उभं राहतं तेव्हा ते छानपैकी नवीन नवीन बस, छान छान युनिफॉर्म, चांगली इमारत आणि ह्या सगळ्या गोष्टी आणि एक स्टेटस की इंग्लिश मिडियमला आहे आमचा मुलगा. मग तिथे ते शिक्षकांची काय क्वालिटी आहे, त्या शिक्षकांचं क्वालिफिकेशन काय, त्या शिक्षकांना पेमेंट किती आहे, त्या शिक्षकांना खरंच इंग्रजी येतं का, ह्या गोष्टी परत संशोधनाच्या आहेत. ओके, दॅट इज अ रिसर्च सब्जेक्ट. पण भोळे भाबडे पालक त्यांची मुलं जिल्हा परिषदेच्या महानगरपालिकेच्या शाळेतून मुलांना काढतात आणि त्या शाळेत टाकतात. आता त्या शाळेत गेल्यावर काय होतं की आता एखाद्या जिल्हा परिषदेची शाळेची संख्या विद्यार्थी संख्या समजा 600 आहे आणि तिथं जर इंग्लिश मिडियम स्कूल झालं तर अचानक तिथली 600 संख्या 400-350 येते आणि मग तिथले शिक्षक अतिरिक्त झाले. काय झाले? तिथले शिक्षक, ते जिल्हा परिषद शाळेतले शिक्षक काय झाले? अतिरिक्त झाले. आता त्या अतिरिक्त शिक्षकच ॲकोमोडेट करायला शासनाला वर्ष 2-2 वर्ष लागतात आणि शासन हे रीतसर शिस्तबद्धपणे होऊ देत आहे की लोक सरकारी शाळेतून प्रायव्हेट स्कूलमध्ये जात आहेत, सरकारी शाळांमधून प्रायव्हेट स्कूलमध्ये जात आहेत, सरकारवरचा शिक्षणाच्या बजेटचा भार कमी होतो आहे, शिक्षकांचा पगार देणे आणि रिक्रुटमेंट कमी होते, अतिरिक्त झालेले शिक्षक वर्षाला हळूहळू रिटायर होतात, तिथं ते ॲकोमोडेट करतात. पण याच्याने काय झालं की या इंग्लिश मिडियम शाळांमुळे शिक्षकांच्या जे सरकारी शाळा ज्या आहेत त्याचं जे काम आहे ते जवळपास हळूहळू हळूहळू कमी व्हायला लागले. आणि तुम्ही जर प्रॉफेटिक असाल, दूरदृष्टिकोन ठेवणार असाल, तर पुढच्या 10-11 वर्षात ही संख्या अतिशय मोठ्या प्रमाणात वाढत राहील. कारण आज तुम्ही ज्या गावात राहताय त्याच्या 4 किलोमीटरच्या आसपास एक इंग्लिश मिडियम स्कूल आहे आणि त्या इंग्लिश मिडियम स्कूलला जे शिक्षक आहेत त्यांना 7,000 ते 10,000 एवढ्या पगारावर काम करून घेतलं जातं आणि विद्यार्थ्यांकडून मात्र युनिफॉर्मचे 2,000, ID चे 500 रुपये, स्टेशनरीचे एवढे, फक्त कटिंग करा म्हणत नाहीत ते शाळेत, बाकी सगळं शाळेत करायचं, दबा खायचा आहे शाळेत खायचा, युनिफॉर्म घ्यायचा शाळेत घ्यायचा, वह्या घ्यायच्या शाळेत घ्यायच्या, पेन्सिल घ्यायच्या शाळेकडूनच घ्यायची, तर स्टेशनरीमधून ते किती पैसे मारतात हा परत एक वेगळा विषय आहे. पण या सगळ्यातून काय होतं आहे की पालकांची अतोनात लूट तरी होतच आहे पण सरकार हळूहळू शिक्षण ही आमची जबाबदारी आहे याच असं अधिकृत तर म्हणत नाही पण हळूहळू या इंग्लिश मिडियम शाळांना बिनदिक्तपणे परवानग्या देऊन 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 सरकारी शाळांवरचा लोड कमी करत आहे आणि त्याचा परिणाम असा होतो की सरकारी नोकरी म्हणजे जे शिक्षक म्हणून मला सरकारी नोकर मिळेल म्हणून जे आस लावून बसलेत त्यांच्यासाठी हळूहळू नोकऱ्याच संपत येत आहेत. सो हा एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे त्यामध्ये. आता मग प्रायव्हेट स्कूलमध्ये काय, दिल्लीमध्ये मनीष सिसोदिया हे शिक्षण मंत्री आहेत आता सध्या आणि त्यांनी प्रायव्हेट स्कूलमध्ये अतिशय चांगला कायदा एक नियम काढला आहे, तो हा की प्रायव्हेट स्कूलवाल्यांनी सुद्धा गव्हर्मेंट ग्रेड पे म्हणजे जे गव्हर्मेंट जे सॅलरी शिक्षकांना देतं तीच सॅलरी प्रायव्हेट स्कूल्सवाल्यांनी दिली पाहिजे असं सिसोदियांनी तिकडे दिली ते काम करतायत. सो आपल्याकडे आता दोनच गोष्टी आहेत की आपण एकतर प्रायव्हेट स्कूलवाल्याला चांगला पगार द्यावा याच्यासाठी प्रयत्न करणे किंवा आपली क्वालिटी एवढं वाढवणे की नाविलाजाने त्यांना आपला तेवढा पगार द्यावा लागेल, किंवा ह्या प्रायव्हेट स्कूल आणि मराठी स्कूल यातलं जे वार आहे त्याच्यामध्ये मात्र शिक्षकांच्या जागा हळूहळू कमी होत आहेत. पण जर मी पुढचा एक व्हिडिओ बनवतो आहे तो व्हिडिओ जर एक शिक्षक म्हणून माझ्यासाठी सरकारी नोकरी सोडून माझ्यासमोर काय काय ऑप्शन्स आहेत ज्याच्यामधून मी चांगलं रिस्पेक्टेड करिअर करू शकतो जे मी करतो आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करेन. जर तुम्हाला तो व्हिडिओ हवा असेल तर प्लीज शेअर सर अशी कमेंट करा,
तुम्ही जर टाकलं तर मी निश्चितपणे हा व्हिडिओ तुमच्यासाठी देईन की जर शिक्षक म्हणून मला नोकरी सरकारी नोकरी मिळत नाही तर प्रायव्हेटमध्ये काम करत करत एक चांगलं करिअर कसं बनवावं या संदर्भातला मी एक व्हिडिओ लवकरच घेऊन येतो आहे जर तुम्ही रिक्वेस्ट करत असाल तर. आणि मी सुरुवातीलाही म्हणालो इफ यू आर निगेटिव्ह प्लीज डोंट वॉच माय व्हिडिओ, कारण तुम्हाला असं वाटेल की नाही आम्हाला सरकारी नोकरी मिळेल, तुम्ही आमच्या मनामध्ये निगेटिव्ह भावना देत आहेत. सो असं काही नाही, मी निगेटिव्ह भावना नाही देत आहे, पण वास्तव स्टॅटिक्सकडे पाहिलं तर मला असं वाटतं की पुढच्या काही काळांमध्ये सरकारी नोकऱ्या शिक्षकांच्या तरी आणखी कमी होत जातील. मी श्याम सर आपला निरोप घेतो आहे. बाय, टेक केअर.